शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये आणखी दोन दलालांना अटक करण्यात आली. नाशिक सायबर गुन्हे शाखेनं बुलढाण्यात ही कारवाई केली. 7,800 अपात्र उमेदवारांकडून पैसे घेतल्याचं उघड झालंय. आरोपींना पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे न्यायालयानं आदेश दिलेत. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणामध्ये नाशिक सायबर गुन्हे शाखेनं दोन दलालांना अटक केली. दीपक विक्रम भुसारी, राजेंद्र विनायक सोळुंके अशी या दलालांची नावं. राज्यातल्या 7,800 अपात्र उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरवल्याचं तपासात निष्पन्न झालंय. या दलालांनी अपात्र उमेदवारांकडून पैसे घेऊन ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याचं उघड झालंय. या आरोपींना न्यायालयानं पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. छत्रपतींचा विचार म्हणजे